सांगितलं ना ग्रीन सेसच्या करता उद्याच्याला आम्ही ज्यावेळेस 2500 कोटीची सवलत दिली त्यावेळेस आपल्याला ग्रीन सेस फंडाची आवश्यकता आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आजूबाजूच्या राज्यात बघितलं तर कालच कर्नाटकने आपल्यापेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल, तिथं भाजपचं सरकार आहे, आज त्यांचं आपल्यापेक्षा जास्त तिथं झालेलं आहे. त्यांचं झालं आहे म्हणून आमचं झालं पाहिजे हा माझा दृष्टिकोन अजिबात नाही. परंतु ग्लोबल वॉर्मिंगचं संकट तुम्ही बघताय, अवकाळी पाऊस, गारपीट, सतत काही ना काही घटना घडत आहेत. आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी पुढच्या पिढीनं देखील आम्हाला दोष देता कामा नये की यांनी त्या त्यावेळेस जर पावलं उचलली असती तर आमच्यावर हे संकट आलं नसतं. म्हणून आमच्या सरकारने ही काळजी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं जातो आहे. मागाशी जे सांगितलं की तूट कशी भरून काढणार, तूट भरून काढण्याच्याकरता जे जे उद्दिष्ट ज्या ज्या विभागाला दिलेलं आहे त्या ते उद्दिष्टाच्यापेक्षा जास्त रक्कम कशी मिळेल, अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सरकारचा आणि आमच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा सर्वांचा राहणार. सगळ्या बाजूंना आम्ही ह्या गोष्टीचा विचार केलेला आहे. आणि इतर वेगवेगळी स्मारकं आहे त्याचाही उल्लेख मी सभागृहात केला आहे. ज्या ज्या महान व्यक्ती आपल्या राज्यात होऊन गेल्या, देशात होऊन गेल्या, त्यांचं स्मरण होणं, त्यांची आठवण ठेवणं, त्यांचा आदर्श नवीन पिढीच्या समोर ठेवणं हा देखील आमच्या राज्य सरकारची भूमिका होती. आणि त्या प्रकारचं काम आम्ही केलेलं आहे. आमचा 2019-20 मूळ अर्थसंकल्प हा 3,14,500 कोटी अपेक्षित होता, मात्र केंद्र सरकारकडनं 8,000 कोटी कमी आले. स्वतः मुख्यमंत्री दिल्लीला गेले, पत्रव्यवहार केला, तरी देखील 8,000 कोटी आपल्याला तिथनं कमी आले. 3,06,500 कोटी रुपये आपल्याला त्याच्यातनं मिळाले. मुद्रांक शुल्कामध्ये आणि इतर करात आम्ही थोडंसं जास्त प्रयत्न केला, आमच्या त्या त्या विभागाने प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये 3,000 कोटीची वाढ कशी होईल हा प्रयत्न आम्ही केला. आणि त्याच्यातनं 3,09,000 कोटी अशा प्रकारचं एकंदरीत आम्ही ते टार्गेट केलेलं आहे. कर्जाचं प्रमाण 2019-20 4,67,000 कोटी रुपये होतं, ते प्रमाण 16.12% होतं. 2020-21 5,20,000 कोटी कर्जाचं प्रमाण झालं, तरी ते आपल्या एकंदरीत उत्पन्नाच्या 16.15% आहे. हे का वाढलं? वेतन, सातवं वेतन दिलं, पेन्शन आणि व्याज याच्यामध्ये जवळपास 55% वाढ झाली. आणि आज देखील आम्ही 12,500 जे महामंडळाचे आमचे कर्मचारी आहेत त्यांना पण सातवं वेतन त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आम्ही हा अर्थसंकल्प आपल्या राज्याच्या भल्याकरता लोकांच्या समोर ठेवलेला आहे. आता विरोधक तर म्हणणारच, त्यांचं वाक्यच असतं हा अर्थसंकल्प असा आहे तसा आहे. परंतु एकंदरीत जो अभ्यास पूर्ण न काही राजकीय भूमिकेतनं न बघणारी व्यक्ती निश्चितपणे ह्या अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त करेल असा विश्वास आम्हाला आहे. आम्ही चांगल्या पद्धतीनं यंदाच्या वर्षामध्ये ह्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी कशा प्रत्यक्षात कृतीमध्ये येतील आणि त्याचा फायदा समाजाला कसा होईल याचबद्दलचा प्रयत्न आम्ही करणार. 3 कोटी रुपये केलेला आहे आणि त्याचं स्वागत सर्वांनीच मनापासून केलेलं आहे. आमदारांची मागणी, आम्ही पण आमदार होत ना, आम्हाला कळतं ना की बाबा 2,11,000 कोटी आपण अर्थमंत्री असताना दिलेले, आता आपण 3 कोटी दिले पाहिजेत. तो तिथं लोकसंख्या वाढते, त्याच्याकडं कामं मोठी येतात, त्याची अपेक्षा असते, त्याचा हक्काचा तो निधी असतो, त्याच्यात कुठं बदल होत नाही, लोकांच्या अपेक्षा आहेत. आणि त्याच्यामुळे हे केलं आणि ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीनं आमच्या बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील असतील, स्वतः उद्धवजी असतील, एकनाथराव शिंदे असतील, सगळ्यांनीच ही भूमिका घेतली होती की हे वाढवायचंच. आणि त्या पद्धतीनं आम्ही हे वाढवलं. नाही, टीका नाही हो. जे पैसे 8,000 कोटी आम्हाला नाही आले ते सांगायला नको. आम्ही 14,000 कोटी रुपयाचं मागणी केलेली होती सरकार, म्हणजे इकडनं प्रस्ताव आमच्या काळात नव्हते, ते त्यांच्याही काही काळात प्रस्ताव गेले. त्याच्यातनं किती पैसे आले? 900 कोटी रुपये आले. तरी देखील आम्ही पैसे नाही, त्यांनी दिले नाही म्हणून गप्प बसलो नाही. आमच्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळांनी आपलं शेतकरी आहे, आपला बळीराजा आहे, त्याला मदत झाली पाहिजे. आणि आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतल्यावर सातत्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं
की आम्ही 2 लाखाच्या वर्षांना पण देणार आहोत. आम्ही सर नेहमी परतफेड करणारा जो शेतकरी नियमित कर्ज फेड करणारा त्याची अपेक्षा होती. मी काही चूक केली का? त्याकरता पूर्वीच्या सरकारने 25,000 दिले होते. मुख्यमंत्री म्हणले यावेळेस 50,000 द्यायचं आणि सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. जेव्हा आम्ही आमच्या बळीराजाला जेवढं काही आम्ही शेवटी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी हे रैतेचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि सर्वसामान्यांच्या सरकारने सर्वसामान्य जनतेकरता दिलेला हा महाराष्ट्र राज्याच्या करताचा अर्थसंकल्प आहे. आपण सरकारने 1.5 लाख तुम्ही भरले. आत्ताच मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि आम्हाला थोडीशी कसरत करावी लागली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या करोनाचं संकट उभ्या जगावर त्या ठिकाणी घोंगावतं आहे. त्याचप्रकारे आजच आपण शेअर मार्केट बघितलं, सकाळी मार्केट उघडलं तेव्हाच 1,000 पेक्षा जास्त मार्केट एकदम खाली गेलं आहे. मंदीचं सावट आहे, आपल्याही त्याचा फटका देशाला बसतो आहे, राज्याला बसतो आहे. असं सगळं करत असताना आम्हाला शेवटी विकासाच्या योजना तर द्यायच्याच होत्या, काम पण करायचं होतं. ज्या समाजातला गरीब घटक आहे, वंचित घटक आहे, त्यांच्याकरता द्यायचं होतं आणि त्याच्यामुळं सुरुवात आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये केली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 2 लाख रुपयाचा कर्जमाफीचा निर्णय झालेला होता, परंतु सातत्याने सरकारकडं मुख्यमंत्र्यांच्याकडे शेतकरी मागणी करत होते की 2 लाखाच्या वर्षांचं काय, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचं काय. आणि म्हणून सरकारने ठरवलं की यावेळेस आपण आता ही कर्जमाफी पूर्ण झाल्यावर 2 लाखाच्या वर्षांना देखील त्या ठिकाणी मदत करायची आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना पण मदत करायची. आणि तशा प्रकारचा निर्णय प्रोत्साहन पण 50,000 रुपये नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याच्या करता देण्याचा फार प्रोत्साहनपर लाभ देण्याचा आम्ही निर्णय घेतला. सध्या बेरोजगारीचं संकट आहे, कारखाने बंद पडत आहेत, मुलामुलींना काम नाही आहे. त्याच्यामुळं 10वी उत्तीर्ण झालेल्या रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना 5 वर्षामध्ये आम्ही 21 ते 28 वयोगटातल्या 10 लाख सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींचा शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 तरतुदीनुसार प्रशिक्षण देण्याकरता 6,000 कोटी रुपये खर्चाची योजना त्या ठिकाणी तयार केलेली. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, शेतकरी सातत्याने म्हणत आहेत की आम्हाला आठवड्यातले निम्मे दिवस दिवसा निम्मे दिवस रात्री. आणि म्हणून आम्ही 5 लाख सौरपंप 5 वर्षात, दरवर्षी 1 लाख, म्हणजे दिवसा सूर्य उगवला की त्यांना त्यांचा पंप चालेल, दिवस मावळला की त्यांचा पंप बंद होईल आणि त्याला दिवसा ढवळ्या त्याच्या काळाईची सेवा करता येईल, पाणी तिला देता येईल. त्याकरता आम्ही 670 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. बरेच दिवस पर्यटनाच्याबद्दल बोललं जायचं परंतु तशा पद्धतीनं कधी भरीव निधी दिला जात नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पर्यटनाला 1,000 कोटीच्यापेक्षा जास्तीचा निधी देण्याचं काम राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्यातनं कोकण सागरी महामार्ग त्याला 3,500 कोटी रुपये खर्च करून आम्ही पूर्ण करण्याचा मनोदय त्या ठिकाणी केलेला आहे. पुणे शहरातल्या रिंगरोडकरता देखील त्याच्यामध्ये आम्ही 15,000 कोटी रुपये, ग्रामीण रस्त्यांच्याकरता 40,000 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम आणि नागरी सडक विकासाच्याकरता 1,000 कोटी रुपयाची तरतूद ह्या केलेल्या आहेत. खेडत गाव तिथं बस, हे जे काय ST गाव तिथं ST हे प्रत्यक्षात चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याच्याकरता महामंडळाच्या ताफ्यातून जुन्या बस बदलून आरामदायी आणि सुविधादायक नवीन 1,600 बस घेण्याच्याकरता आमच्या सरकारने 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि बस स्थानकाची पण अवस्था थोडी वाईट झालेली आहे, त्याकरता 200 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आम्ही तरुणांच्यावर, त्याचबरोबर शेतकऱ्यांना, त्याचबरोबर आमच्या महिलांना आणि आरोग्य आणि शिक्षण ह्या गोष्टींना प्राधान्य दिलं. आणि आरोग्य सेवेकरता 5,000 कोटी आणि वैद्यकीय शिक्षणाच्याकरता 2,500 कोटी अशा प्रकारे बाह्य सहाय्यित प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत. जवळपास 500 कोटी बाह्यसहित अर्थसहाय्याद्वारे 4 वर्षात प्रत्येक तालुक्यात 4 शाळा ह्या चांगल्या करण्याचा, आदर्श शाळा करण्याचा आमचा मानस आहे.
त्याही करता आम्ही 1500 शाळांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. यावेळेस आम्ही क्रीडा विभागाला पण भरभरून देण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. आमचं तालुक्याचं क्रीडा संकुलाला 1 कोटीच्या ऐवजी 5 कोटी आम्ही केले, जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाला 8 कोटीच्या ऐवजी 25 कोटी केले आणि 24 कोटी विभागाच्या क्रीडा संकुलाला 50 कोटी त्या ठिकाणी केलेले. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ, कारण त्यालाही महत्त्व दिलं पाहिजे ही आमच्या सरकारची भूमिका होती, तेही आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. सध्या महिलांच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी देश पातळीवर राज्य पातळीवर आपण बघतो आणि म्हणून त्यांना एक सक्षम करण्याच्या करता, सुरक्षितता वाटण्याच्या करता, त्यांना कुठल्याही बाबतीमध्ये त्यांच्यावर अन्याय न, इतके दिवस मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पण मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका श्रीमंत आहे ते करतील असं व्हायचं. यावेळेस पहिल्यांदा आम्ही मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचं पर्यटन संकुल 1000 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी खर्च करतो आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं मत्स्यालय, नुसतं मत्स्यालय नाही 14 एकर जागा आहे, त्या 14 एकर जागेमध्ये असं आंतरराष्ट्रीय स्तराचं पर्यटन संकुल आम्ही उभं करणार आहोत की कुणीही व्यक्ती मुंबईमध्ये आली तर त्या पर्यटन संकुलाला भेट दिल्याशिवाय तो मुंबई सोडणार नाही, अशा पद्धतीचं काम आम्ही करायचा निश्चय केलेला आहे. पाचगणी महाबळेश्वर आपलं आवडती ठिकाण आहे, तिथंही आम्ही 100 कोटी रुपये त्या ठिकाणी देतो आहे. आमदारांची नेहमी मागणी असती, मागच्या 5 वर्षामध्ये स्वतः देवेंद्रजींनी, सुधीर मुनगंटीवारांनी कधी आमदार निधीची वाढ केली नाही. आत्ताच्या सरकारनी 2 कोटीवरून 3 कोटी रुपये सगळ्या आमदारांना, त्याच्यात भेदभाव केला नाही, शेवटी सगळेजण आपापल्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत, त्याकरता त्यांना एक हक्काचा निधी उपलब्ध करून आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही हे करत असताना आमची थोडीशी अडचण होती, आम्हाला तारेवरची कसरत करावी लागत होती, तरी देखील उद्योगाला चालना देण्याकरता औद्योगिक वीज शुल्क दरामध्ये 1.8% घट आम्ही करून 700 कोटी रुपये राज्य सरकारच्या महसुलामध्ये कमी आले तरी चालतील, परंतु उद्योगधंदे टिकले पाहिजेत ही आमची भूमिका. तसंच आपल्या मोठी शहरं जी आहेत, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, इथं मुद्रांक शुल्कामध्ये 1% तुम्हाला वाटत असेल भार आम्ही कमी केला, पण 1% 1800 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीमध्ये कमी येणार आहे. पण तिथल्या आमच्या सर्वसामान्य माणसाला त्याचं घर घेणं परवडलं पाहिजे म्हणून 1800 कोटी रुपये आपलं नुकसान झालं तरी चालेल, कर कमी आला तरी चालेल, पण सर्वसामान्य माणसाला मदत झाली पाहिजे. नागरी समस्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण जाताना आपले नद्या, आपले ओढे, आपले जे काही वेगवेगळ्या ठिकाणी असणारे शहरं, त्याच्यामधले कचरा, त्याकरता ग्रीन सेस फंडाची निर्मिती केलेली आहे आणि हा फंड जवळपास 1500 कोटी रुपये आम्ही जमा करणार, तो सर्वच्या सर्व त्या ग्रीन फंडालाच जाणार आणि तो संपूर्ण खर्च मुख्यमंत्र्यांनी आम्ही ठरवलेलं आहे की त्याच कामाला खर्च करायचा, त्याला दुसरा कुठलाही कामाकडे वर्ग करायचा नाही, अशा प्रकारची भूमिका या सरकारनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. या पद्धतीनं आम्ही हा अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वसामान्य माणूस, तरुण तरुणी, महिला, शेतकरी, कामगार, उद्योग टिकावेत म्हणून त्यांना काही सवलती, अशा सगळ्याचा विचार केला आणि जो काही टॅक्स आम्ही त्या ठिकाणी गोळा करणार आहोत तो करत असताना त्याच्यामध्ये कुठेही कमतरता येणार नाही. हे संकट आहे, तुम्ही पण बघताय सध्या एअरपोर्ट ओस पडायला लागलेले आहेत, कुणी बाहेर जायला घाबरत आहेत, करोनाचं सगळं काही हवालदिल झालेले आहेत, परंतु त्याच्यात पण काल मुख्यमंत्र्यांनी, आमच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी सगळ्या सभागृहाला सभागृहाच्या मार्फत प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं राज्याला आश्वासित करण्याचा प्रयत्न केला आहे, घाबरून न जाण्याच्याबद्दलचं आवाहन केलेलं आहे. अशा प्रकारची संकटं येत असतात, मागं पण चिकनगुनिया असेल, स्वाईन फ्लू असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची संकटं आली, परंतु सगळ्यांनी मजबूतीनं त्याला सामोरं जायचं असतं, ते काम आपण करतो आहे. कोकणाचा 3 वर्षात 3500 कोटी रुपये खर्च करून आम्ही काँक्रीटचा रस्ता, कारण कोकणामध्ये प्रचंड पाऊस असतो, त्याही करता आम्ही यावेळेस रोड्सला महत्त्व दिलं आहे, जलवाहतुकीला महत्त्व दिलं आहे, जिथं बंदरं आहे त्या ठिकाणचं पण लोकांना जे काही
बाहेरचा माल येईल आपला माल जाईल त्यावेळेस तिथेही रस्ते चांगले असले पाहिजेत. बसेसचा कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाचे पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो त्यालाही या सरकारने प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे आणि आरोग्य